जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवर्षाव होतोय. पहाटेपासूनच श्रीनगरमध्ये पुन्हा जोरदार बर्फ पडतोय. रस्ते आणि घराच्या छतांवर बर्फ साचलेला पाहायला मिळत आहे. महत्वाच्या रस्त्यांवर प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. तर उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे डोंगर दऱ्यांवर बर्फाची जणू काही चादरच पसरलेली आहे. सध्या बारामुल्ला परिसरात 7.5 अंशांवर तापमान आलंय. पांढऱ्या शुभ्र बर्फामुळे जम्मू काश्मीरच्या सौंदर्यात भर पडली आहे. बातमी चीनमधली. चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. 5.9 रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवलेत. चीनच्या शिंजियांग प्रांतातील अरलमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवलेत. महिलांच्या U19 T20 क्रिकेट विश्वकप विजेत्या टीमची कॅप्टन शेफाली वर्माच्या घरी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी भेट दिली. हरियाणाची लेख शेफाली अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. आणि संपूर्ण क्रिकेट टीमचा देशाला गर्व असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. शेफाली वर्मा हरियाणातील रोहतकची राहणारी आहे. भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. लखनौतल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी जात सूर्यकुमार यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केलेली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे